नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे सुपडा साप या सिरीजमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस आपण करतो आहे आजचा आपला पेपर ए एस ओ मेन्स आहे दोन हजार तेराचे प्रश्न आहेत राज्यघटना आणि पंचायत राज्ये आगामी जी राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा पी एस एस टी आय एस ओ पूर्व आणि मुख्य परीक्षा कंबाईन ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि इतर विविध सरळ सेवेचे एक्झाम्स याच्यासाठी हे प्रश्न तुम्हाला निश्चित उपयोगी ठरणार आहे चला शेवटपर्यंत बघा आपण जवळपास या ठिकाणी सत्तर प्रश्न आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत बघा इथे म्हटलं कोणत्या घटनादुरुस्तीनुसार एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो एक व्यक्ती जी दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल असू शकते असं म्हणणारी घटनादुरुस्ती कोणती हा प्रश्न आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर उत्तर आहे एकोणवीसशे छप्पन्नची सातवी घटना दृष्टी अंडर विच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट वन पर्सन कॅन बी अपॉइंटेड ॲज गव्हर्नर ऑफ टू ऑर मोर स्टेट्स म्हटलं आहे मुद्दे नोट डाऊन करत चाला हे जरी ऑनलाईनर असले तरी हे तुम्हाला उद्याच्या दोन हजार तेवीस बावीस आणि चोवीसमधल्या परीक्षांसाठी एक दिशादर्शक प्रश्न आहे की यस राज्यपाल राज्यपाला संदर्भातल्या तरतुदी आम्हाला माहीत असल्या पाहिजे मूलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा म्हणजे मूलभूत कर्तव्यांचा क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो हा प्रश्न हा आयोगाचा कल कि क्रमा आहे किती जणांना माहित आहे की मी क्रमाने त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्य पाठ केले एकूण अकरा कर्तव्य आहे क्रमाने क्रम एखादा शॉर्टकट बनवणं तुम्हाला अपेक्षित आहे असं मला वाटतं म्हणजे आम्ही तो विचार केला पाहिजे त्या दृष्टीने की आयोग काय विचारतो हे प्रश्न घेण्यामागचा आहे तुम्ही म्हणजे काही वाचून दाखवणं नाहीये ओके वाचायला ना तुम्हालाही वाचता येतं माहिती आहे मला पण थोडंसं आपल्या डोक्यात तो विचार झाला पाहिजे आम्ही त्यावर चर्चा केली पाहिजे इथे जर बघितलं मित्रांनो सार्वभौमत्वाचे रक्षण राष्ट्रगीताचा सा सन्मान सार्वजनिक संपत्तीचे रक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती बघा सगळ्यात इथे यामध्ये जर बघितलं तुम्ही तर राष्ट्रगीताचा सन्मान हे एक नंबरला येतं सार्वभौमत्वाचं रक्षण हे दोन नंबरचं या ठिकाणचं कर्तव्य त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन तीन नंबर आणि इथे चार नंबरला येईल सार्वजनिक संपत्तीचं रक्षण म्हणजे या ठिकाणी तीन नंबरचं उत्तर येणार आहे बघा त्याचं ना हे आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचे पासून ते मग थोडेसे कमी महत्त्वाचे अशा पद्धतीने थोडासा क्रम आपल्याला तो म्हणता येईल तसं काही तिथे जाहीर केलेलं नाही आहे पण या प्रश्नावरून तरी तशी अपेक्षा आपण धरू शकतो पुढे अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक व मूलभूत हक्कासंबंधी विधानं विचारात घ्या अल्पसंख्यांकांना केवळ शैक्षणिक संस्थांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे अल्पसंख्यांकांना शैक्षणिक संस्था स्थापनेचा त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे हा अधिकार निरंकुश असून त्यावर कोणती बंधनं नाहीत कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्यासाठी वाजवी बंधने शासन घालू शकते बघा चौतीस नंबरचा प्रश्न मित्रांनो इथे काही बाबी तुमच्या लगेच लक्षात येतात अरे इथे हे बघा एक कोणती बंधनं नाही अशा पद्धतीचं जर असेल आ, तर कोणताही अधिकार हा निरंकुश नाही आहे काही अपवाद सोडले तर म्हणजे हे सी तर येऊच शकत नाही ऑप्शनमध्ये जिथे जिथे सी आहे का माझं म्हणणं आहे ते कटलं पाहिजे म्हणजे थोडंसं तुम्ही प्रत्येक जणाचं वेगळं लॉजिक असू शकतं मात्र प्रश्न सोडवताना मला वाटतं या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात पुढे मग तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे की केवळ शैक्षणिक संस्थांचे खाली दिले शैक्षणिक संस्था स्थापना आणि त्याचं प्रशासन थोडंसं वाचलेलं असेल तर आपल्याला माहिती आहे की स्थापनेचाही अधिकार आहे त्याचं प्रशासन करण्याचा अधिकार आहे त्याच्यानंतर कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्यासाठी काही बंधन शासन घालू शकतो बस बरोबर म्हणजे बी आणि डी इथे दोन नंबरचं उत्तर आमचं येणार आहे नोट डाऊन करा मित्रांनो एक वही पेन घ्या एस ओ मेन्सचे सगळे प्रश्न आपण बघणार आहोत पॉलिटीचे कारण की आणि इथे पी एस आय एस टी आय ये एस ओ या तिन्ही मुख्य परीक्षांच्या विद्यार्थ्यांना पी एस आय एस टी आय ये ए एस ओ तिघांच्याही मेन्सला या ठिकाणी हे घटक आहे कंबाईन ग्रुपला हा घटक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं राज्यसेवा मुख्यला त्या ठिकाणी पेपर टू साठी हे प्रश्न तुम्हाला अत्यंत दिशादर्शक ठरतील यात कोणती शंका नाही ती वाचणं अनिवार्य आहे असं मी तरी म्हणतो पुढे एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटनादृष्टीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे हा प्रश्न आता मागच्या वर्षी विचारला पस्तीस कोणते शब्द सार्वभौम समाजवाद समाजवाद धर्म धर्मनिरपेक्ष श्रद्धा उपासना व्यक्तीची प्रतिष्ठा एकता आणि एकात्मता इंग्रजीमध्ये बघा काय म्हटलं आहे आता तुम्हाला इथे उत्तराधी मी सांगतो बघा इथे जर बघितलं तुम्ही तुमच्या लक्षात येईल की एक समाजवाद धर्मनिरपेक्षता आणि पुढे एक अखंडता म्हणून एक शब्द होता तीन शब्द या ठिकाणी आहे फक्त बी आपण म्हणूया सोशलिस्ट अँड सेक्युलर हे ते दोन शब्द आहे पुढे खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही फंडामेंटल ड्युटी नॉट अ फंडामेंटल ड्युटी देशाचं संरक्षण नियमित कर भरणे सहा ते चौदा वर्ष वयो दरम्यानची जी आपत्ती आहे किंवा पाल्य आहे यांना शिक्षण देणे वरीलपैकी एकही नाही बघा देशाचं संरक्षण करणं आहे हे शिक्षणाच्या संधी यस हे अकरावं कर्तव्य ती दोन हजार दोनशे शहाऐंशीवी दुरुस्ती मात्र कर भरणे नाही ओके तशी शिफारस होती मात्र ती मान्य केलेलं नाही पुढे संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत कोणती जोडी जुळत नाही बघा संविधान सभेच्या समित्या तुम्हाला विचारल्या गेल्या आहे सुकाणू समिती जिला स्टिअरिंग कमिटी म्हटल्या तर कामकाज समिती द बिझनेस कमिटी पुढे मूलभूत हक्क उपसमिती द फंडामेंटल राईट्स सब कमिटी आणि मायनॉरिटी सब कमिटी असं म्हटलेलं होतं तुम्हाला जोड्या या ठिकाणी सांगायच्या होत्या की कोणती जोडी जुळत नाही सदोतीस नंबरचा प्रश्न बघा सुकानू समितीच्या अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद येस बरोबर आहे कामकाज समिती के मुंशी मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे बी कृपलानी मात्र अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष जे आहे इथे तुम्हाला घोळ वाटतो आहे बरोबर कोण होते हो को उपसमितीचे अध्यक्ष मला कमिटी याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सोपा प्रश्न आहे अवघड नाही आहे या समिती आपण सातत्याने पाठ करत असतो सातत्याने विसरत सुद्धा असतो मात्र असे प्रश्न अभ्यासले तर ते जास्त आपलं जास्त फिट होतं पुढे परिषद सभासद संख्येबाबतच्या जोड्या लावा आता इथे तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीरचे विधान परिषदेबाबतचे बदल झालेले आहेत आता तुम्हाला इथे तरी तेव्हाचा जो प्रश्न होता इतर राज्यांच्या बाबतीत आपण लक्षात घेऊ शकतो अडतीस नंबरचा प्रश्न याच्यामध्ये बघा बिहारच्या बहात्तर विधानपरिषदेच्या सीट्स आहेत महाराष्ट्राच्या अठ्याहत्तर आहे तुम्ही इथूनही जाऊ शकतो डचं दोन तुम्ही जर या ठिकाणी म्हटले असते तरी तुमचं या ठिकाणी इथे म्हणजे हे डचं डचं एक म्हटल्यावर तुमचं पहिलं पहिलं या ठिकाणी कट होत होतं पुढे मग कर्नाटक तीन नंबरचं आहे कर्नाटकचे त्रेसष्ट सीट्स तेव्हा जम्मू काश्मीरला छत्तीस सीट्स होते ते ते एक लक्षात ठेवण्यासारखं होतं ओके पण तुम्ही आता लक्षात ठेवू शकतात की बिहारमध्ये बहात्तर आहेत कर्नाटकमध्ये त्रेसष्ट आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अठ्याहत्तर आहे आता तुम्हाला दोन हजार बावीस तेवीसमध्ये कोणते प्रश्न आहेत की विधान परिषदा नवीन प्रस्ताव कोणत्या राज्यांनी पाठवला आहे हा प्रश्न एक रिपीट होतो आहे त्याच्यानंतर दुसरं कोणत्या राज्यांमध्ये परिषद आहे किती राज्यांमध्ये परिषद आहे विधान परिषदांचं कलम काय या लहान लहान बाबी मग विधान परिषदेची निर्मिती जी आहे ती करण्यासंदर्भात ठराव कोण करतं ते विधेयक कुठे मांडावं लागतं या लहान लहान बाबी तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट करून ठेवाव्या लागतील बघा पी एस आय एस टी आय एस ओ पूर्व मुख्य मुलाखतीचा संपूर्ण कोर्स एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनला आपण डेव्हलप केलेला आहे निश्चितपणे तुम्ही याड़ी या ठिकाणी कोर्स या कोर्सला प्रवेश घेऊ शकता एस टी आय आर सी पी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आपण डेली लाइव सेशन घेतो आहे त्याच्यासुद्धा या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आपलं टेलिग्राम चॅनल आहे एम पी सी स्पर्धा विश्व ते जॉईन करून घ्या त्याच्यावर तुम्हाला लाईव्हच्या लिंक भेटत राहतील आणि या ठिकाणी या कोर्समध्ये खूप सारं म्हणजे प्री मेन्स इंटरव्यूची संपूर्ण तयारी याबद्दल आपण इथे चर्चा केलेली आहे पुढे जाऊया आपण कोणत्या खटल्याअन्वये सर्वोच्च न्यायालयाने कलम तीनशे नुसार घटनेच्या मूलभूत गाव्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचं मान्य केलेला आहे बघा सरळ आहे द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ही कन्सेप्ट कोणी मांडली हे जे कलम तीनशे अडुसष्ट आहे याच्यानुसार जी घटना दुरुस्ती होत असतात मूलभूत गाव्याला धक्का लावू नका मग इतर अधिकार आहे संसदेला पण म बेसिक स्ट्रक्चर नाही बदलवता येणार केशवानंद भारती खटला कोणाच्या विरुद्ध कधीचा खटला आहे काय भानगडी आहेत गोलकनाथ कधीचा आहे प्रसाद कधीचा आहे, आहे खटले तुम्हाला करावे लागतील केशवानंद भारती खटला अनेक वेळा विचारला गेला आहे पुढे योग्य कथन ओळखा राज्यपाल एकशे बारा सदस्य विधान परिषदेत नियुक्त करू शकतात राज्यपाल राज्य विधिमंडळाचे अंग असतात चाळीस बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर विधान परिषदेमध्ये किती सदस्य तर ते एक छेद सहा सदस्य बरोबर राज्यपालांकडून नियुक्त होतात म्हणजे पहिलं विधान या ठिकाणी चुकतं आहे ते जे समाजसेवा कला क्रीडा वगैरे या क्षेत्रातले जी पहिलं चुकतं आहे दुसरं राज्यपाल विधिमंडळाचा अंग आहे का यस राज्यपाल आहे ना राज्यपाल एक दुसरी विधानसभा आणि तिसरं तुम्ही म्हणाल तर विधानपरिषद जर असेल त्या ठिकाणी तर हे तीन घटक विधिमंडळाची घटक आहेत अत्यंत महत्त्वाचे त्याच्यामुळे इथे अ चुकीचे ब बरोबर हे उत्तर येतं पुढचा प्रश्न आहे कलम आहे जोड्या लावा म्हटलेला आहे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर बघा आता इथे हे मला वाटतं कोणाचं हे चुकणार नाही आहे सगळ्यांचं तोंडपाठ या ठिकाणी असलं पाहिजे समान नागरिक कायदा जो म्हणतो आम्ही कलम चौवेचाळीसमध्ये चारी आहे पुढे गोहत्या प्रतिबंध ग्रामपंचायत म्हटलं की ग्रामपंचायतीचं हे कलम चाळीस लक्षात ठेवायचं काम करण्याचा अधिकार एक्केचाळीस लक्षात ठेवायचं आणि गो हत्या प्रतिबंध अठ्ठेचाळीस लक्षात ठेवायचा इथे खाली जे ऑप्शन्स होते चार नंबरचं चा उत्तर या ठिकाणी तुमच्या समोर होतं पुढे जातोय याला जा इंग्लिशमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हटलं जातं लक्षात ठेवा समान नागरिक कायद्याला खालीलपैकी कोणत्या समिती किंवा के आयोगाने केंद्र राज्य संबंधाबाबत शिफारशी केल्या आता तुम्हाला केंद्र राज्य संबंध इथे बरेच जण कन्फ्यूज होतात ज्यांचा थोडक्यात अभ्यास आहे ज्यांचा थोडक्यात अभ्यास आहे त्यांना काय होऊन जातं त्यांना वाटतं या ठिकाणी की चलो जिंदाबाद सरकारी आयोग फक्त बी बरोबर पण इथे त्याच्यासोबत काय राजमन्नार समिती की तारकुंडी समिती बी तर आहे बाबा माझ्या ऑप्शनमध्ये म्हणजे इथे म्हणजे समजा चार कट करतो आहे मी पण इतर काय बी सोबत काय मित्रांनो या ठिकाणी राजमन्नार समितीसुद्धा केंद्र राज्य संबंधाबाबत आहे म्हणजे नवीन अभ्यास आल्या ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांच्या लक्षात येऊन जाईल दोन नंबरचं उत्तर पुढे लखीना काय भूषविते लखीना काय बनगडी वाट डज लखिना स्टँड फॉर स्त्रियांच्या क्रीडा स्पर्धात लक्षणीय काम करणाऱ्या स्त्रीला मिळणाऱ्या पारितोषिक आहे भारताची सर्वात अलीकडील सॅटेलाईट मोहीम आहे लेह लडाखमधील ले संरक्षण विभागाची अधिष्ठापन आहे महाराष्ट्रात रुजू केलेली प्रशासकीय के पद्धत आहे लखिना सत्तावन्न नंबरचा प्रश्न आपल्या समोर मित्रांनो महाराष्ट्रात रुजू केले लखिना पॅटर्न कोणत्या जिल्ह्यात कमेंट बॉक्स कमेंट बॉक्स खुला आहे जिल्हा सांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि मग ते लखीरा म्हणजे कोण होते कलेक्टर काय नाव आहे त्यांचं पूर्ण उत्तर आले पाहिजे तुमी ना तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगा सगळं नाही मी नाही सांगणार तुम्ही कशाला आहे अभ्यास कोणाला करायचा आहे कशासाठी करतायत अभ्यास मग नेटला सर्च करू शकतात तुम्ही पुस्तकांमध्ये नाही गुगल सर्च करायचं डायरेक्ट बघायचं काढायचे मुद्दे लिहायचे वहीमध्ये आपल्या स्वतःचं डोकं वापरायला शिकायचं महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते व्यंकटरामन व्ही व्ही गिरी शंकरदयाळ शर्मा पी सी अलेक्झांडर आणि हा प्रश्न यावर्षी मागच्या दोन वर्षातही आलेला आहे त्यांचा कालावधी मॅ जवळपास किती दहा वर्षाच्या आसपास अनेक बाबी पी सी अलेक्झांडर पुढे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश द्या जोड्या जुळवा कायद्याचं राज्य घटनादृष्टी समोर सूची आम्ही कोणाकडून काय घेतलं एकोणसाठ नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी जर बघितलं आम्ही कायद्याचं राज्य आम्ही इंग्लंडकडून घेतलंय घटनादृष्टी दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आहे आणि समोरची सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे स्रोत लक्षात ठेवा आणखी कुणाकडून काय घेतलं आहे तुम्हाला जे जे आठवतं आहे ते ती कमेंट बॉक्समध्ये टाका दाखवा आपली हुशारी काही बिघडत नाही आणि असंही नाही काही घाबरतात मी जर कमेंट केली तर लोकं मला फार हुशार समजतील काही नाही असे खूप हुशारे टाकायचं बिंदास्त व्यक्त व्हायचं दबून नाही राहायचं व्यक्त करायला शिका पुढाकार घ्यायला शिका भारताच्या महाधिवक्त्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे केव्हा जर दुसरा पक्ष राज्य असेल दुसरा पक्ष राज्य नसेल दुसरा पक्ष केंद्र आहे पण राज्य नाही बघा महाधिवक्ता आहे आता भारताच्या याला आपण खरं म्हणजे महान्यायवादी असं म्हणतो पण काही हरकत नाही आहे इंग्र मराठी शब्द खाली अटर्नी जनरल ऑफ इंडिया असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे ओके अटर्नी जनरल ऑफ इंडिया त्यांना या ठिकाणी अधिकार आहे ते लक्षात घ्या हे जे महान्यायवादी आहेत समजा त्यांना दुसरा पक्ष जर राज्य नसेल तर अधिकारी म्हणजे नाहीतर तुम्ही राज्याचे सरकारी वकील आहात आणि पुढे राज्यच आहे तुमच्या समोर तर नाही चालणार लक्षात राहू द्या हो पुढे एकसष्ट नंबरचा प्रश्न खालीलपैकी लोकसभेचा कोणता विशेष अधिकार आहे लोकसभेचा विशेष अधिकार ओके एक्सक्लुझिव्ह पॉवर्स ऑफ द लोकसभा कोणता आहे लोकसभेचा विशेष अधिकार एकसष्ट नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे धनविधेयक मांडणे मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करणे राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोग चालविणे आणीबाणीच्या घोषणेला मान्यता देणे बघा लोकसभेचा विशेष अधिकार म्हणाल ना तर धनविधेयक तर स्पेशल लोकसभेचंच काम आहे मांडणं ते राज्यसभेत जमणारच नाही आहे म्हणजे पहिल्याबरोबर मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव राज्यसभा नाही मंजूर करू शकत म्हणजे हा सुद्धा यांचा विशेष अधिकार आहे राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग चालवणं फक्त लोकसभेचा आहे का नाही इथे राज्यसभा लोकसभा दोन्ही लागतात आणीबाणीच्या गोष्टीला मान्यता दे इथे सुद्धा दोघेही लागतात म्हणजे एकसष्टचं उत्तर या ठिकाणी ए आणि बी येतं आहे लोकसभेचे विशेष अधिकार राज्यसभेचे विशेष अधिकार त्या संदर्भातले काही महत्त्वाचे कलम तुम्हाला करून ठेवावे लागतील ओके म्हणजे टू इंट्रोड्यूस मनी बिल आपण म्हटलं होतो विथ ऑफ द फॉलोइंग आर एक्सक्ल्युजिव्ह पॉवर्स ऑफ द लोकसभा दुसरं टू पास द मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स अगेन्स्ट द कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स हे दोन त्या ठिकाणचे पॉवर्स आहेत एम पीच द प्रेसिडेंट नाही किंवा टू रॅटिफाय द डिक्लेरेशन ऑफ इमर्जन्सी नाही पुढे मुंबईमध्ये नोंदणी झालेल्या मतदाराला आसाममधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवता येते का काय माहिती आहे का हा आकलनात्मक प्रश्न आहे उपयोजनात्मक प्रश्न त्याला डीएडच्या भाषेत म्हटलं जातं की एका ठिकाणी ज्ञान मिळवलं आणि मग दुसऱ्या ठिकाणी त्याचं उपयोजन केलं त्याला निवडणूक लढवता येणार नाही आसाममधील त्याच मतदारसंघामध्ये त्याचा जन्म झाला असेल तर ती निवडणूक लढवता येईल पाच वर्ष सातत्याने आसाममध्ये राहिल्यानंतर त्याला निवडणूक लढवता येईल मित्रांनो मुंबईमध्ये नोंदणी झालेला मतदार आहे आसाममधील लोकसभा मतदारसंघातून त्याला निवडणूक लढवता येते का तर या ठिकाणी आहे त्याला निवडणूक लढवता येणार नाही त्याला निवडणूक लढवता येणार नाही ये हे बरोबर आहे पुढे He can't contest the elections. ही कांट कंटेस्ट द इलेक्शन्स आज भारतात एकूण राज्य व केंद्रशासित प्रदेश तेवढीच आहेत जेवढे महाराष्ट्र राज्यात जिल्हे आहेत बघा भारतात एकूण राज्य व केंद्रशासित प्रदेशांची संख्या आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या वरील बरोबर आहे आकडेवारी बिलकुलच जुळत नाही भारतात एक राज्य केंद्रशासित प्रदेश अधिक आहे महाराष्ट्रात एक जिल्हा अधिक आहे आता हा प्रश्न दोन हजार तेराला विचारलेला आहे प्रश्न पण विचारण्याची कला किती भारी बघा ओके <laughs> भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे तेव्हा राज्य मला वाटतं काहीतरी अठ्ठावीस असतील आणि केंद्रशासित प्रदेश दोन हजार तेरामध्ये एकूण आपल्याकडे पस्तीस जिल्हे तेव्हा असणार आहे आणि मग मग हे अठ्ठावीस प्लस सात तेव्हाची संख्या पस्तीस प्लस पस्तीस जुळत होती वरील विधान तेव्हा योग्य होतं मात्र आता आपले जिल्हे या ठिकाणी छत्तीस झालेले आहेत केंद्रशासित प्रदेश आणि राज्य किती आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे त्या ठिकाणी आता कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो ते तुम्ही एक थोडंसं हे करू शकतात त्या संदर्भात विचार करून ठेवू शकतात लोकसभा लोकलेखा समितीचे कान आणि डोळे म्हणून कोणाला संबोधले जाते हू इज क्वाड द इयर्स अँड आयज ऑफ द पब्लिक अकाउंट कमिटी पी एस सीचे कान आणि डोळे चौसष्ट नंबरचा प्रश्न तर नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्यांना आपण कॅग असं म्हणतो कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याची पत्र कोणाला संबोधून देतो राष्ट्रपतींचा राजीनामा पासष्ट नंबरचा प्रश्न आहे आणि सरळ भारताच्या उपराष्ट्रपतींना ते देत आहेत द प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन रिझाईन फ्रॉम हिज ऑफिस ॲट इन टाईम बाय ॲड्रेस लेटर टू व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया पुढे खालील जोड्या जुळवा म्हटलेला आहे बघा एकोणसत्तरावी घटनादुरुस्ती पंच्याहत्तरावी घटनादुरुस्ती ऐंशी बी घटनादुरुस्ती आणि त्र्याऐंशी बी घटनादुरुस्ती जुन्या घटनादुरुस्त्या काही महत्वाच्या घटनादृष्टी आहे त्याच्यावर एक स्वतंत्र लेक्चर आपण घेतलेला आहे पण कोणत्या घटनादुरुस्ती विचारल्या जातात ते आम्हाला माहीत असलं पाहिजे बघा एकोणसत्तरावी घटनादुरुस्ती जी आहे ती दिल्लीला राष्ट्रीय राजधानी भूप्रदेशाचा दर्जा देणारी ही घटनादुरुस्ती आहे कधीची मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे पंच्याहत्तरावी घटनादृष्टी राज्यस्तरीय भाडे न्यायासनाची स्थापना करण्यासंदर्भातील आहे ऐंशी बी घटनादृष्टी दहाव्या वित्त आयोगाच्या शिफारशी यांनी स्वीकृत केल्या आणि त्र्याऐंशी बी घटनादृष्टी अरुणाचल प्रदेशातील पंचायतीमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाची गरज नाही असं सांगणारी आहे म्हणजे सहासष्टचं उत्तर या ठिकाणी दोन हे येतं ही, ये ही एकोणसत्तरावी तर तोंडपाठ असली पाहिजे इतर थोडेसे अवघड मला वाटतात पण थोडंसं वाचन करत गेलात आता सध्या मग इथे चौदावा पंधरा वित्त आयोग जो आहे त्याच्या शिफारशी स्वीकारणारी घटनाद्रुस्ती यावर तुम्हाला चर्चा करावी लागेल ती वाचून जावं लागेल पुढे सदुसष्ट नंबरचा प्रश्न खालील विधान पहा पहिलं राज्यघटनेच्या एकशे दोनव्या कलमानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाते एकोणीसशे एकसष्टमध्ये दोन्ही सभागृहांची प्रथम संयुक्त बैठक झाली वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे सदुसष्ट नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही एकशे आठव कलम संयुक्त बैठक बरोबर आहे का द जॉईंट सेशन ऑफ द टू हाऊसेस ऑफ द पार्लमेंट इन इंडिया इज सँक्शन अंडर आर्टिकल वन झिरो एट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यस पहिलं तर बरोबर आहे आणि एकोणीसशे एकसष्टमध्ये पहिल्यांदा अशी बैठक बोलवली गेली होती द फर्स्ट जॉईंट सेशन ऑफ बोथ द हाऊसेस वॉज हेल्ड इन द इयर नाईन्टीन सिक्स्टी नागी वन यस या ठिकाणी दोन्ही बरोबर आहे ए आणि बी दोन्हीही बरोबर आहे नाग पुढे भारताच्या संविधानाची तत्वे सिद्धांत निर्धारित करण्यासाठी एकोणवीस मे एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनामध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गट गठीत करण्यात आली बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही डिटरमाइन द प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया त्यासाठी कोणाला नेमण्यात आलं होतं जो की पुढे आम्ही तो रिपोर्ट म्हणून ओळखतो पंडित मोतीलाल नेहरू तो नेहरू रिपोर्ट म्हणजे हेच अठ्ठावीसचा नेहरू रिपोर्ट कशासाठी होता तो तर भारतीय संविधान कसं असलं पाहिजे त्या संदर्भातला तो रिपोर्ट होता पुढे पुढील दोन विधानांपैकी कोणतं बरोबर आहे सण एकोणवीसशे एकावन्न एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेकरता साक्षरता दर हा पाच वर्षे व अधिक वयांच्या लोकांसाठी काढण्यात आला होता बघा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर साक्षरता दराचा निकष काय होता पाच वर्षे प्लस एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक साक्षरता दर सात वर्षे प्लस होता काय बघा लोकसंख्येवरचा प्रश्न आहे प्रश्नाची लेव्हल प्रश्न कोणत्या पद्धतीने आयोग विचारतो आहे मित्रांनो लक्षात राहू द्या थोडंसं डीपमध्ये जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे हा दोन हजार तेराचा प्रश्न आहे आम्ही दोन हजार बावीस तेवीससाठी तयारी करतोय या ठिकाणी जर बघितलं तुम्ही पहिलं बरोबर आहे पाच वर्ष एकाहत्तरपर्यंत आणि पुढे जे आहे सात वर्षपेक्षा अधिक वयांच्या लोकांसाठी साक्षरता दर काढण्यात आला यस बरोबर आहे दोन्ही विधानं दोन्ही विधानांचा विचार करा पुढील दोन विधानांचा विचार करा राज्यसभा सदस्य सार्वजनिक खर्च समितीचा सदस्य असू शकतो परंतु सार्वजनिक उपक्रम समितीचा नाही राज्यसभा सदस्य सार्वजनिक खर्च समितीचा सदस्य असू शकतो परंतु अंदाज समितीचा नाही बघा तीन समित्या तुम्हाला या ठिकाणी आल्या एक सार्वजनिक खर्च समिती दुसरी सार्वजनिक उपक्रम समिती तिसरी अंदाज समिती कोणत्या समितीवर किती सदस्य असतात लोकसभेतून किती राज्यसभेतून किती बघा या तीन आज फार महत्त्वाच्या आहेत पब्लिक अकाऊंट कमिटी असेल त्याच्यानंतर दुसरे इतर कमिट्या ज्या आहेत त्या सगळ्या एस्टिमेट कमिटी असेल या ठिकाणी जर बघितलं सत्तर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे मित्रांनो इथे योग्य विधान बघा राज्यसभा सदस्य सार्वजनिक खर्च समितीचा सदस्य असू शकतो परंतु अंदाज समितीचा असू शकत नाही हे विधान योग्य आहे पहिलं विधान या ठिकाणी जे आहे ते चुकतं आहे मात्र दुसरं सार्वजनिक खर्च समितीचा सदस्य असू शकतो राज्यसभेचा सदस्य अंदाज समितीचा नाही राहू शकत Okay? आ, तो सार्वजनिक उपक्रम समितीचासुद्धा असू शकतो ओके तिथे नाही म्हटलेलं होतं म्हणजे राज्यसभा सदस्य जो आहे राज्यसभेत सदस्य खर्च समितीवरही असतात उपक्रम समितीवरही असतात मात्र अंदाज समितीवर फक्त लोकसभेचे सदस्य असतात तुमच्या लक्षात या ठिकाणी आलं असेल की कोणत्या सभागृहातून कोणत्या समितीवर सदस्य नेमले जातात खाली उदाहरण लक्षात घ्या बघा भारतीय घटक राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व उमेदवारांना एकत्रितपणे पंधरा हजार वैध मती मिळाली एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराला त्याची अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी कमीत कमी किती मते मिळाली पाहिजेत जबरदस्त प्रश्न तुम्हाला कळते का राज्यघटना भारतीय राज्यघटनेतल्या तरतुदी तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या आहे का निवडणुका दरवर्षी निवडणुका होत आहेत घटक राज्यामधल्या यावर्षी पाच राज्यांची निवडणुका झाल्या आहे तुम्हाला मी तो तक्ता करायचं सांगितलेला आहे की उत्तराखंड उत्तर प्रदेश मणिपूर गोवा पंजाब कोणत्या राज्यामध्ये किती त्या ठिकाणी जागा आल्या किती जागा होत्या विधानसभेच्या कोणता पक्ष सत्तेवर येतो म्हणजे सर्वाधिक जागा मिळवणारा आहे हे सगळं मग इथे आम्हाला हे जे अनामत रक्कम आहे त्या संदर्भातला मुद्दा मला वाटतं ग महत्त्वाचा आहे बघा या ठिकाणी पंधराशे वैध मतं मिळालेली आहेत मग, मग किमान किती मतं मिळाली पाहिजे म्हणजे तुमची अनामत रक्कम जप्त होत नाही किती टक्के मतं मिळाली पाहिजेत मित्रांनो या ठिकाण जर बघितलं तुम्ही इथे म्हटलं केवळ अ बरोबर पंचवीसशे पंचवीसशे एक पंधराशे उमेदवार निवडून आल्यास पंचवीसशेपेक्षा कमी मिळा मती मिळाली तरी त्याची अनामत रक्कम त्याला परत मिळते एकाहत्तर नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्यासमोर आहे बघा बी आणि हे पाहि इथे ए बरोबर बी आणि डी बरोबर ए आणि बी बरोबर वरीलपैकी कोणती उत्तर बरोबर नाही आता दोन हजार तेराला प्रश्न विचारला गेला आहे आजच्या तरतुदी काय आहेत तेही तुम्हाला बघावं लागेल इथे जे उत्तर दिलं होतं ते हे दिलं होतं बी आणि डी बरोबर बघा आता इथे काय हे आहे तुम्हाला उत्तर दिलं आहे बी आणि डी बरोबर म्हणजे काय कमीत कमी त्याला पंचवीसशे एक मतं मिळाली पाहिजेत ओके वयत किती आहेत पंधरा हजार मतं कमीत कमी पंचवीसशे एक मिळाली पाहिजेत पण दुसरा मुद्दा असा आहे तो जर निवडून जर आला ना मग त्याला चोवीसशेपेक्षा कमी जरी मितं मिळाली तरी त्याला अनामत परत मिळते म्हणजे निवडून आला तर मात्र काय होतं आहे थोडासा निकष बदलतो आहे निवडून येत नसेल तर किमान पंचवीसशे एक भेटले पाहिजे तर अनामत वापस भेटेल पुढे बहात्तर नंबरचा प्रश्न जर तुम्ही राष्ट्रीय चिन्हाकडे तोंड करून उभा राहिलात तर घोडा चक्राच्या बाजूला तुमच्या उजवीकडे आढळतो जर तुम्ही राष्ट्रीय चिन्हाकडे तोंड करून उभा राहिलात तर बैल चक्राच्या बाजूला तुमच्या डावीकडे दिसून येतो बघा उजवीकडची बाजू ही आहे डावीकडची बाजू ही आहे राष्ट्रीय चिन्ह आमचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे नॅशनल एम्ब्लेम आम्ही ज्याला म्हणतोय त्याच्याकडे तोंड करून उभा राहिल्यावर आम्हाला काय दिसतंय राष्ट्रीय चिन्हाची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे बहात्तर नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर दोन्हीही बरोबर नाही असं उत्तर या ठिकाणी येतं दोन्ही बरोबर नाही बघा आता मी नेटवर जाऊनच तुमच्यासाठी डायरेक्ट चिन्ह तुमच्या समोर आणलेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही इकडे घोडा दिसतोय आपल्याला डाव्या साईडला आणि बैल दिसतो आहे उजव्या साईडला मग याच्यावरून आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जी विधानं होते तिथे दोन्ही विधानं चुकीचे म्हणजे बैल उजव्या साईडला असं तुम्हाला, आ, होता तुम्हाला या ठिकाणी पाहिजे होतं आणि घोडा हा डावी या ठिकाणी आपल्याला नेमकं वेगळं उलटं आहे म्हणजे तुम्हाला घोडा या साईडला इथे इथे घोडा दिसतोय या साईडला आणि इकडे इथे इकडे या साईडला बैल दिसतोय बरोबर म्हणजे बैल कुणीकडे आहे उजवीकडे घोडा कुणीकडे आहे डावीकडे इथे काय म्हटलं आहे घोडा उजवीकडे आणि बैल डावीकडे म्हणजे तुमचं या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर नाहीत असं उत्तर येतं आहे प्रश्न जबरदस्त विचारलेला आहे नक्कीच पुढे पुढील दोन विधानांचा विचार करा आंतरराज्य बैठक परिषदेच्या बैठका पडद्याआड होतात परिषदेत विचारार्थ येणारे मुद्दे सहमताने सोडविले जातात त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा आंतरराज्य परिषदा इंटरस्टेट काउन्सिल्स म्हटल्या गेलं आहे द मीटिंग ऑफ इंटरस्टेट काउन्सिल पहिलं म्हणजे पडद्याआड होतात का यस आणि सगळे मुद्दे समुपचाराने सोडवले जातात का यस ए आणि बी दोन्ही या ठिकाणी बरोबर आहे पुढे लोकसभेच्या सभापती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे लोकसभा सभापती ऑफिस ऑफ स्पीकर असं म्हटलेलं आहे त्यांच्या संदर्भात योग्य विधान राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात जर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते उपसभापतींना ते देतात लोकसभा मुदतीपूर्व विसर्जित झाल्यास ते आपोआप पद भ्रष्ट होतात बरोबर काय आहे बघा या ठिकाणी जर बघितलं राष्ट्रपतीची मर्जी अशापर्यंत राहू शकतात का लोकसभेचा सभापती तर नाही ते मात्र चुकीचं आहे हा राजीनामा ते उपसभापतींना देऊ शकतात का यस हे बरोबर आहे आणि लोकसभा जर मुदतपूर्व विसर्जित झाली तर ते आपोआप पद भ्रष्ट होतात हे सुद्धा कुणीतरी चुकतंय हे फक्त ब नंबरचं बरोबर आहे चौऱ्याहत्तरचं उत्तर चार आता एक का चुकतायत त्या बाबी सगळ्या व्यवस्थित बघणं गरजेचे आहे पुढे भारतीय राज्यघटनेच्या कलम सतरानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली भारतीय राज्यघटनेच्या बावनव्या घटनादृष्टीनुसार बंदी विषयक तरतूद लागू करण्यात आल्या तरतुदी पंच्याहत्तर बघा सतरा कलम सतरा अस्पृश्यता नष्ट यस बरोबर पदव्यांची समाप्ती कलम सांगा आणि ही घटनादुरुस्ती घटनादृष्टी दहाव्य परिशिष्ट ओके पक्षांतरबंदी कायदा मग त्याच्या संदर्भातले निकष वगैरे त्या बाबी तुम्हाला आता दोन हजार बावीस तेवीसमध्ये करून ठेवायची आहे इथे दोन्ही बरोबर होते तीन नंबरचं उत्तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात राष्ट्रपतींनीही राजीनामा दिला उपराष्ट्रपतींनी दिला मग कोण सांभाळणार राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या संदर्भात किमान व कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानात आहे भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहे शहात्तर नंबरचा प्रश्न बरोबर काय आहे बघा पहिला मुद्दा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर कोण कार्यभार लोक सबा हे लोकसभा सभापती नाही आहेत तिथे भारतीयाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे विधान पाहिजे होतं त्यामुळे पहिलं चुकतं आहे पुढचं राष्ट्रपतीच्या निवडणुकीची किमान आणि नि कमाल वयोमर्यादा संविधानात आहे का तर नाही बसुद्धा चुकतं आहे हा राष्ट्रपती संसदेचा भाग आहे का यस लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती हे संसदेचे भाग आहे तिथे चार म्हणजे फक्त सी बरोबर येतं आहे पुढील चार पक्ष कोणत्या क्रमाने स्थापन झाले ते नमूद करा बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्र पुढील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेकाप आता इथे तुम्हाला परफेक्टली म्हणजे सगळं माहीतच असण्याची गरज होती असं अजिबात नाही आहे इथे थोडंसं तुम्ही याच्यातून गेले असतात तरी तुम्हाला हे जमत होतं की सगळ्यात जुना पक्ष जो की अठराशे पंच्याऐंशीला स्थापन झालेला आहे बाबा तो राष्ट्रीय काँग्रेस आहे राष्ट्रवादी पार एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन होतोय शिवसेना कधी स्थापन होतं आहे शिवसेना एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दरम्यान स्थापन होतो आहे ओके आणि शेकाप थोडंसं स्वातंत्र्याच्या पूर्वी स्थापन होतो आहे म्हणजे सगळ्यात जुना पक्ष या ठिकाणी तर सरळ होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि सगळ्यात शेवटी असणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ए एक नंबर आणि बी शेवटी असं पाहिजे होतं मग इथे इथे डी शेवटी येत आहे ते चुकतं आहे त्याच्यानंतर इकडे सी शेवटी येत आहे चार नंबरचं चुकतं आहे इथे तुमचं एक आणि चार चुकलं आता राहिलं होतं दोन आणि तीन त्याच्यानंतर शिवसेनेच्या आधी शेकाप स्थापने म्हणजे इथे तुमचं हे उत्तर येऊ शकतं काय आधी राष्ट्रीय काँग्रेस नंतर मग शेकाप नंतर शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीने तुम्हाला जाता येत होतं विधान परिषद निर्माण किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार कोणाला आहे विधान परिषद कलम पाठ असलं पाहिजे सध्याचे विधान परिषदेचे सभापती कोण किंवा अध्यक्ष कोण ते कमेंट बॉक्समध्ये सांगा अठ्याहत्तर मित्रांनो केंद्र सरकार विधानसभेच्या दोन चे तीन बहुमताने त्या ठिकाणी जर ठराव समूद झाला तर ती संपुष्टा ते संपुष्टात आणू शकतं किंवा निर्माणही करू शकतं विधानसभेचं स्पेशल बहुमत असलं पाहिजे ते केंद्र सरकारकडे पाठवावं लागेल पुढे भारतीय संविधानाच्या परिशिष्ट सहामध्ये या चार घटकराज्य क्षेत्रातील जनजाती क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी आहे बघा हे चार राज्य तुम्हाला याचं मी शॉर्टकटही सांगितलेलं आहे एकोणऐंशी नंबरचा प्रश्न सहावं परिशिष्ट पाचवा आणि सर्व परिशिष्ट आमच्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्हाला मी शॉर्टकट सांगितलेलं होतं आमे त्रिमी हे हे चार राज्ये तोंडपाटच करून ठेवायचे आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम आमे त्रिमी याच क्रमाने येतील हे पुन्हा पुढे थाली दिलेल्या राज्याच्या धोरण निर्देशक तत्वापैकी कोणती तत्वे अंमलात आलेलं नाही असं विचारलं म्हणजे डी पी एस पी जे आहेत काय अंमलात नाही आलं आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचा पुरस्कार ग्रामपंचायतीची स्थापना नागरिकांसाठी समान नागरी कायदा कार्यकारी मंडळाची न्यायमंडळापासून फारकत मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एकच ये गोष्ट अंमलात नाही आली ती म्हणजे समान नागरी कायदा तीन नंबरचं उत्तर फक्त सी आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षेचा पुरस्कार आम्ही केलाच आहे ग्रामपंचायतीची स्थापना केली आहे कार्यकारी मंडळ न्यायमंडळापासून फारकत त्याची घेतलेली आहे ओके आता कोणत्या कलमांमध्ये म्हणजे ग्रामपंचायतीचं कलम तुम्हाला जसं माहीत असणार आहे की चाळीस आहे इथे हे मला वाटतं काहीतरी पन्नास आहे बरोबर मग हे आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये कलम एक्कावन्न आहे की आणखी काही आहे बघा एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनवर आपण हे सगळे लेक्चर्स बघतोय आपलं टेलिग्राम चॅनल एम पी एस सी स्पर्धा विश्व लाईव्ह सेशन या ठिकाणी त्याच्या लिंक इथे येत राहतील तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स बघायचे असतील तर किंवा एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या तेथे तुम्हाला राज्यसेवा पी एस आय टी आय एस ओ तलाठी ग्रामसेवक पोलीस सगळ्या परीक्षा त्याचे सगळे ई बुक्स त्याच्या टेस्ट त्याच्या संदर्भातले आय एम पी पी डी एफ्स भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे पुढे मुंबईचा शेरीफ जास्तीत जास्त किती कार्यकाळ त्याचा आहे मुंबईचा शेरीफ पाच वर्ष दोन वर्ष एक वर्ष सहा वर्ष एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न मित्रांनो मुंबईच्या शेरीफचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतो मॅक्झिमम ऑफ सिरीप ऑफ मुंबई पुढचं बघा प्रश्न इंटरेस्टिंग आहे श्री एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करायचे आहे त्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत ते कशा पद्धतीने मतदान करू शकतात ते मतदान करू शकणार नाही ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने पाठवतील ते परदेशातील भारतीय दूतावासात जाऊन मतदान करू शकतील भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या संकेतस्थळावर जाऊन ते मतदान करू शकतील भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंद झाली आहे अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करू शकतील ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो उत्तर तुम्हाला जे द्यायचं आहे अनिवासी भारतीय यन आर आय नॉन रेसिडेंट इंडियन असं आपण त्यांना म्हणतो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही हा ब्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर आहे दोन म्हणजे भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंद झाली आहे अशा मतदार केंद्रावर जाऊन त्यांना मतदान करता येणार आहे ही कॅन हो ओट ॲट पोलिंग स्टेशन इन इंडिया वेअर ही इज एनरोल्ड ॲज अ वोटर पुढे महाराष्ट्रातील कटक मंडळं असलेली ठिकाणं कोणती पन्हाळा शिर्डी औरंगाबाद देवळाली तर बघा मंडळ आपल्याकडे छावणी मंडळ आपण ज्याला म्हणतो औरंगाबादला आहे आणि देवळाईलला आहे इतरही ठिकाणी आहेत पण दोन या ठिकाणी इतर कोणकोणत्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये किती कटकमंडळं आहेत सात भारतामध्ये आता किती झाली आहेत संख्या वाढली आधी बासष्ट होती सध्या किती पण एखालीपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समिती स्थापन केली आणि मग हिच्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समिती ती कधी स्थापन झाली दोन्ही बाबी बलवंतराय मेहता एकोणीसशे सत्तावन्न त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आणि त्याच्यानुसार मग पहिलं राज्य दुसरं राज्य महाराष्ट्र घेतवं असे अनेक प्रश्न प्रश्नांची थप्पी तुमच्यासमोर आहे एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे तर किमान चार सभा झाल्या पाहिजे दोन सभेमध्ये किती महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो महापालिकेच्या स्थापनेसाठी किमान लोकसंख्या किती आवश्यक आहे तर किमान तीन लाख लोकसंख्या मनपाच्या स्थापनेसाठी आवश्यक आहे प्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जित न केली गेल्यास टिंबटिंब पाच वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते बघा विसर्जित झाली नाही बाबा मग कधीपासून कोणत्या तारखेपासून ती पाच वर्ष धरायचे तिच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून तिच्या निवडणूक निकालाच्या तारखेपासून ती निवडणुकीनंतरच्या तिच्या ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून तिच्या सरपंचाच्या निवडणुकीच्या तारखेपासून सत्याऐंशी नंबरचा प्रश्न तर तिची जी पहिली बैठक आहे का त्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून पाच वर्षापर्यंत ती पंचायत कार्यरत असणार आहे आता सध्या महाराष्ट्रात कितवा वित्त आयोग कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये विचारलेलं होतं दोन हजार तेराचा प्रश्न होता तुम्हाला आता सध्या आपल्याकडे कार्यरत आहे की नाही महाराष्ट्रामध्ये जरा सर्च करा स्टेट फायनान्स कमिशन इज फंक्शनिंग करंटली असं नेटवर टाका तुम्हाला काय उत्तर येतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवा पुढे तेव्हा जे उत्तर दिलं होतं ते दिलं होतं चौथा दोन हजार तेरामध्ये उत्तर दिलं आहे पुढे खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही ग्रामसभेला कोणतं विधान लागू होत नाही अशा स्वरूपाचा हा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे गावातील प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितात सरपंचांच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थानी असतात आणि सरपंच उपसरपंचांच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक अध्यक्षस्थान भूषवितात मित्रांनो पहिला मुद्दा सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात बरोबर अध्यक्ष सरपंच बरोबर सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच बरोबर मात्र दोघंही नाही आहे सरपंचही काय उपसरपंचही नाही आहे मग ग्रामसेवक नाही ग्रामसेवक तर सचिवच असणार आहे इथे एखादा ज्येष्ठ नागरिक वगैरे जो आहे त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाईल अध्यक्षस्थानी हे लक्षात घ्या चौथं उत्तर त्या ठिकाणी होतं खाली नमूद केल्या नगर परिषदेच्या अत्यावश्यक कार्यासंबंधी अयोग्य पर्याय निवडा नगर परिषदेचे अत्यावश्यक कार्य चुकीचं काय नव्वद नंबरचा प्रश्न पाणीपुरवठा जन्ममृत्यू नोंद ग्रंथालयाची स्थापना उच्च शिक्षण बघा अत्यावश्यक कार्याबाबत चुकीचं काय आहे कोणते कार्य अत्यावश्यक आहेत कोणते नाही आहे बघा पाणीपुरवठा करणं तर अत्यावश्यक कार्य आहे जन्ममृत्यूची नोंद करणं अत्यावश्यक कार्य आहे ग्रंथालय आणि उच्च शिक्षण हे आपलं ऐच्छिक कार्य आहे असं मी म्हणतो म्हणजे चार नंबरचं उत्तर पुढे स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते इन ऑर्डर टू एनहास पीपल्स पार्टिसिपेशन इन लोकल गव्हर्नन्स विच कमिटी इज फॉर्म प्रभाग समिती स्थायी समिती नियोजन समिती विषय समिती वार्ड स्टँडिंग प्लॅनिंग सब्जेक्ट कोणती कमिटी एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आणि प्रभाग समिती त्या ठिकाणी असते पुढे जिल्हा परिषदेच्या आरक्षणासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा जिल्हा परिषदेच्या आरक्षणासंबंधीचा चुकीचा पर्याय एक छेद तीन जागा महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जाती जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण ठेवलेले आहे सत्तावीस टक्के जागा इतर मागास वर्गासाठी आरक्षित असतात पन्नास टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत चुकीचं काय झडपी आरक्षण ब्याण्णव नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक छेद तीन जागा महिलांसाठी आरक्षित आहेत का जिल्हा परिषदेसंदर्भात पहिलंच विधान या ठिकाणी चुकतं आहे अनुसूचित जाती व जमातीसाठी लोकसंख्येचे प्रमाणात आरक्षण यश हे बरोबर आहे सत्तावीस टक्के इतर मागासवर्गासाठी बरोबर आहे पन्नास टक्के महिलांसाठी पन्नास टक्के म्हणजे इथे एक चे दोन असं तरी पाहिजे होतं ब्याण्णवचं उत्तर एक महाराष्ट्रातील पंचायत राज स्थापना त्र्याण्णवचं उत्तर या ठिकाणी तुमच्यासमोर विविध ऑप्शन्स आहेत मे साठ एकसष्ट एकोणसाठ बासष्ट महाराष्ट्रातील पंचायतराज एक मे एकोणीसशे बासष्टला एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राची स्थापना आहे ग्राम उत्पन ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधनं कोणती असं म्हटलेलं आहे ग्रामपंचायत उत्पन्नाची साधनं घरपट्टी पाणीपट्टी यात्रा तोकर गावातून गोळा केलेल्या जमीन महसूलातील तीस टक्के वाटा विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन ग्रामपंचायतीला अनुदान देते चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न बघा घरपट्टी पाणीपट्टी यात्रा कर महसुलातील जमीन महसुलातील तीस टक्के वाटा आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी जे आ, अनुदान भेटते राज्याचं ते सगळं यस वरील सर्व बघा राज्यघटना आणि पंचायतराज हे पंचायतराज संदर्भातले प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा हा ग्रामपंचायतीला मिळतो लँड रेव्हेन्यू जो आहे त्याचं किती पर्सेंट शेअर या ठिकाणी भेटतो आहे वीस टक्के पन्नास टक्के वाटा मिळत नाही वरीलपैकी एकही नाही पंच्याण्णव वरीलपैकी नाही कारण की इथे तीस टक्के वाटा मिळतो आहे ओके किती टक्के तीस टक्के वाटा मिळतो आहे आणि त्याचं उत्तर इथे दिलं होतं म्हणजे पंच्याण्णव नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे चौऱ्याण्णव नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला भेटतंय थोडंसं व्यवस्थित पेपर सोडवावा लागतो सर्वोच्च न्यायालय ला कोणत्या दिवशी अस्तित्वात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सर्वोच्च न्यायालय सध्या किती न्यायाधीश आहेत तो बदल लक्षात घ्या न्यायालयीन सक्रियतेचा प्रवाह कोणी सुरू केला किंवा थोडक्यात द स्ट्रीम ऑफ ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम वाज इनिशिएटेड बाय कोण आहेत ते तर न्यायमूर्ती पी एन भगवती यांनी तो प्रवाह सुरू केला पुढे खालीलपैकी कोणत्या महत्त्वपूर्ण निवाड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ त्याची चौकशी करण्याची आवश्यक कार्यपद्धती व उपाययोजना यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली बघा कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ च या सगळ्या बाबी ज्या आहेत त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे मेनका विरुद्ध गांधी विरुद्ध भारत सरकार बोधिसत्व गौतम विरुद्ध शुभ्रा चक्रवर्ती मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार विशाखा विरुद्ध राजस्थान आणि मित्रांनो ते विशाखा विरुद्ध राजस्थान ही त्या ठिकाणची ती तो निवाडा आहे लक्षात राहू हो द्या पुढे विशाखा कमिटीज असं आपण त्याला म्हणत असतो कोणत्याही व्यक्ती सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते याची ये दखल संविधानाच्या कोणत्या कलमास खाली घेतली जाऊ शकते बघा इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक कोणतं कलम तर कलम बत्तीस अंतर्गत या ठिकाणी जे दाद मागण्याचा कलम आपण म्हणतो त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे पुढे बा खालीपैकी कोणती विधानं सत्य आहेत भारत सरकार विरुद्ध महाराष्ट्र राज्य यामधील वादाची सुनावणी थेट सर्वोच्च न्यायालयातच सुरू करू शकतं सर्वोच्च न्यायालय दोनशे सव्वीसद्वारा न्यायालयाला उच्च न्यायालयाला परमादेश देण्याचे सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त अधिकार आहेत आणि आयकर ट्रिब्युनल विरुद्ध रीट याचिका दाखल करता येत नाही शंभर नंबरचा प्रश्न आहे बघा पहिला मुद्दा आ, भारत सरकार आणि महाराष्ट्र यांच्यातला वाद र, र, शरण, तत, दोन राज्य आणि केंद्र हा सरळ सुप्रीम कोर्टातच सुरू होऊ शकतो येस बरोबर दुसरं दोनशे सव्वीसनुसार उच्च न्यायालयाचे अधिकार जे आहे परमादेशचे ते अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त आहेत ओके मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि तिसरं जे होतं की आयकर ट्रिब्युनल विरोधात रिट याचिका दाखल येत नाही हे मात्र चुकीचं आहे तिथे तुमचं शंभरचं उत्तर दोन येतं फक्त अ आणि ब बरोबर मित्रांनो या ठिकाणी खूप सारे प्रश्न आपण आज बघितलेले आहेत सगळे प्रश्न पी एस आय एस टी एस ओ राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा याचे मॅक्झिमम प्रश्न या सुपडा सापच्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत आणि निश्चितपणे प्रत्येक लेक्चर बघा प्रत्येक प्रश्न सोडवा त्याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये याचा खूप फायदा होणार आहे एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जा डेमो लेक्चर्स बघा तुम्हाला आवडले तर नक्कीच तुम्ही लहान लहान कोर्स आपण डेव्हलप केले टेस्ट सिरीज आलेले आहेत त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात एक दर्जेदार आणि क्वालिटी स्टडी तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे चला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद